वेलकम टू ऑल इन एसएसटी कॉलेज ऑफ आर्ट्स एंड कॉमर्स. दिस इज एसएसटी एडुपीडिया. मायसेल्फ संभाजी खांडेकर, डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल साइंस. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस पंडित जवाहरलाल नेहरू. सो दिस टॉपिक इज अंडर पॉलिटिकल थॉट, इंडियन पॉलिटिकल थिंकर्स. सो लेट अस स्टार्ट. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस द कॉन्ट्रीब्यूशन ऑफ नेहरू इन इंडियन डेवलपमेंट. पंडित जवाहरलाल नेहरूंचे योगदान भारतीय राजकीय क्षेत्रामध्ये, एक भारताचे प्रथम पंतप्रधान प्रधानमंत्री म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते पंडित जवाहरलाल नेहरू यांचे एकंदरीत राजकीय विचार आणि त्यांचं योगदान हे आपण आजच्या विषयाच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपण पाहू शकतो की ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये जेव्हा स्वातंत्र्याचं आंदोलन चालू होतं त्या दरम्यान एक स्वातंत्र्याचं आंदोलन प्रेरित करण्यासाठी नेहरूंनी ज्या पद्धतीने आपलं योगदान दिलं ते योगदान आणि स्वातंत्र्यानंतर दिलेलं योगदान यामध्ये आपल्याला बऱ्याच अंशी अंतर पाहावयास मिळते. भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर अनेक समस्या होत्या आणि जेव्हा या भारताचं नेतृत्व करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपली भूमिका सुरू केली, आपल्या कार्याला सुरुवात केली, त्यावेळेस आपण पाहू शकतो की दारिद्र्य असेल, विषमता असेल, निरक्षरता आहे, अन्नधान्याची टंचाई आहे, प्रचंड अशा प्रकारची सामाजिक आणि आर्थिक विषमता होती, सामाजिक प्रश्न होते. आणि असं असताना देखील भारताला एक नवसंजीवनी किंवा भारतामध्ये नवसमाजाची स्थापना निर्माण करून देणं हे सगळ्यात मोठं आव्हान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समोर होतं. आणि त्यामुळे या सगळ्या विचारांना प्रत्यक्षात कृतीत आणण्याची एक कृती जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेली पाहावयास मिळते. म्हणूनच भारताचे प्रथम पंतप्रधान म्हणून जवाहरलाल नेहरूंना एका विशिष्ट भूमिकेने पाहिलं जातं. त्यांनी स्वतंत्र भारताला एका दूरदृष्टीकोनातनं नवीन दिशा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, त्याचबरोबरीने समाजवाद, सहिष्णुता इत्यादी मूल्यांना भारतीय समाज व्यवस्थेत रुजवण्याचं कठीण कार्य त्यांनी केलं. धर्मनिरपेक्षता अर्थात भारताचा कुठलाही प्रकारचा अधिकृत धर्म नसेल. त्याचबरोबरीने नेहरूंचं समाजवादाचं प्रतिमान जे आज जगात एका वेगळ्या भूमिकेतनं चर्चिलं जातं अशा प्रकारचा नेहरूयन समाजवादाचा त्यांनी मुळात पाया घातलेला आपल्याला भारतीय स्थितीमध्ये पाहायला मिळतो. कारण मुळात भारताची अर्थव्यवस्था ही ना की भांडवली होती ना की साम्यवादी. म्हणून भारताच्या ह्या सगळ्या तटस्थ भूमिकेमध्ये नेहरूंनी स्वीकारलेली अर्थव्यवस्था ज्याला आपण मिश्र अर्थव्यवस्थेचं प्रतिमान म्हणतो यामध्ये नेहरूंचा दूरदृष्टीपणा आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळे त्यांनी नियोजन आयोगाच्या माध्यमातून, पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या नियोजनबद्ध गोष्टींचा विकास आपल्याला केलेला पाहायला मिळतो. अर्थात ह्या नियोजन आयोगाच्या ज्या पद्धती होत्या काम करण्याच्या, त्या विशिष्ट प्रकारचे ध्येय टार्गेट समोर ठेवून या प्रकारे एक एक साध्य उद्दिष्ट पूर्ण करण्याकडे नियोजन आयोग हे सातत्याने कार्यरत होता. त्याचबरोबरीने आर्थिक विकासाला दिशा आणि गती प्राप्त करून देण्यासाठी या नियोजन आयोगाची भूमिका खूप महत्वाची आहे, ज्याला आपण प्लॅनिंग कमिशन म्हणतो. आणि नवस्वतंत्र भारताला ज्या प्रकारच्या ध्येय धोरणांची किंवा पॉलिसी मेकिंग किंवा धोरणांची गरज होती त्या धोरणांचा स्वीकार, नेतृत्वाची गरज जी आहे तर ती लक्षात घेऊन संबंधित धोरणाचा स्वीकार पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेला होता. त्यामुळे पंडित नेहरू यांच्या आधुनिक विचारांचा, त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, नेतृत्वाचा, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा भारताच्या जडणघडणीत नक्कीच आपल्याला प्रभाव दिसून येतो. अर्थात भारताच्या जडणघडणीचा सुरुवातीचा टप्पा जो की अतिशय महत्वाचा होता, नाजूक होता, हळवा होता, अशा टप्प्यामध्ये नेहरूंनी एक कणखर भूमिका घेऊन भारताला उभं करण्याचं काम केलं. असा हा अतिशय महत्वाचा टप्पा नेहरूंनी आपल्या यशस्वी कारकिर्दीने गाजवलेला पाहायला मिळतो. प्रस्तुत मांडणीमध्ये आधुनिक भारताच्या निर्मितीमधील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या योगदानाची नवनवीन संदर्भाच्या आधारे मांडणी करण्याचा प्रयत्न हा आपण सदर प्रस्तुत मांडणीमध्ये करणार आहोत. पंडित नेहरू यांच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा घेऊया आपण आजच्या ह्या माध्यमातून. त्याचबरोबरीने आधुनिक भारताच्या निर्मितीमधील पंडित जवाहरलाल नेहरूंच्या योगदानावरती प्रकाश आपण टाकणार आहोत. त्याचबरोबरीने आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये नेहरूंच्या दूरदृष्टीकोनाचा आढावा घ्यायचा आहे. त्याचबरोबर भारताच्या आर्थिक नियोजन आणि विकासांमधील नेहरूंची भूमिका तपासणे अशा अनेक उद्दिष्टांनी अनुसरून आपल्याला आजचं हे ऑनलाईन सेशन पाहायचं आहे. आधुनिक भारताच्या निर्मितीमधील पंडित नेहरूंचे योगदान, नवस्वतंत्र भारतासमोर फाळणी, कर्जाचा डोंगर, सततचा दुष्काळ आणि अन्नधान्याची टंचाई, त्याचबरोबर संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न असेल,
दारिद्र्य, निरक्षरता, सामाजिक व आर्थिक विषमता इत्यादी विविध समस्यांचा डोंगर उभा असताना स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खंबीरपणे भारताचं नेतृत्व केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. 1950 भारतात नियोजनातून विकास करण्यासाठी नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. नेहरू हे नियोजन आयोगाचे प्रथम अध्यक्ष होते. भारताचा या सामाजिक व आर्थिक विकास करण्याच्या प्रक्रियेमध्ये नेहरूंचं जे चिरंतन योगदान होतं, तर ते योगदान आजच्या घडीला पायाभरणीमध्ये खूप महत्वपूर्ण मानलं जातं. म्हणूनच जो देशाचा भक्कम पाया आहे तो उभा करण्याचं काम नेहरूंनी या नियोजन आयोगाच्या माध्यमातून केलेलं पाहावयास मिळतं. त्याचबरोबरीने सोव्हिएत रशियाच्या धर्तीवर नियोजन आयोगाच्या माध्यमातून एका पंचवार्षिक योजनांचं त्यांनी नियोजन करण्याला सुरुवात केली. या पंचवार्षिक योजना म्हणजेच नेहरूंची दूरदृष्टी असं मानलं जातं. मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार. भारताचा ज्यावेळेस एकंदरीत नवीन टप्प्यामध्ये प्रवास सुरू झाला तो टप्पा म्हणजेच नवस्वातंत्र्य, नवसंजीवनी. आणि ज्यावेळेस ब्रिटिश भारतातून गेले त्यावेळेस सगळ्यात मोठं आव्हान होतं म्हणजे काय, तर देशाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करणं. जसं आपण मगाशी म्हटलं की देशासमोर अनेक प्रकारच्या आर्थिक आव्हानांचा डोंगर उभा होता, कर्ज होतं, त्याचबरोबर आर्थिक विकासाची घडी निर्माण करायची होती. मग अशा परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेला भक्कम करण्यासाठी उपाय काय, त्या संदर्भात नेहरूंनी एक विशिष्ट योजना राबवली होती. पंडित नेहरूंनी भारतासाठी संमिश्र अर्थव्यवस्था स्वीकारण्यासाठी भांडवलशाही तसेच साम्यवादी अर्थव्यवस्थेतील दोष नाहीसे करणे आणि व्यक्तिगत, सामाजिक तसेच राजकीय स्वातंत्र्याबरोबरच आर्थिक स्वातंत्र्य देणे यासाठी केलेली होती. त्याचबरोबर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मते देशाचा आर्थिक विकास होण्यासाठी मिश्र अर्थव्यवस्था आवश्यक आहे. मिश्र म्हणजेच दोन्ही अर्थव्यवस्थांचा समतोल साधून निर्माण केलेली अर्थव्यवस्थेतील तत्वे. भारताच्या विकासासाठी पूर्णपणे भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा पूर्णपणे समाजवादी अर्थव्यवस्था ही अनुकूल नाही आणि त्यामुळे या मिश्र अर्थव्यवस्थेला अनुसरूनच स्पष्ट असं नेहरूंनी धोरण स्वीकारलं पाहायला मिळतं. त्याचबरोबर स्वतंत्र परराष्ट्र धोरणाची निर्मिती. पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये एक स्वतंत्र असं परराष्ट्र धोरण निर्माण केलं, ज्यात परराष्ट्र धोरणामध्ये अलिप्ततावादाचा गंध होता. अलिप्ततावाद म्हणजे कोणत्याही राष्ट्राच्या प्रभावाखाली न येता एक स्वतःचं स्वतंत्र अशा प्रकारचं धोरण आखणं, ज्याला आपण परराष्ट्र धोरण म्हणतो. आणि हे धोरण कुठल्याही आंतरराष्ट्रीय महाशक्तीच्या प्रभावाखाली न येता स्वतंत्र आणि निष्पक्ष राबवलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. म्हणून सर्व राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करणं, त्याचबरोबर संयुक्त राष्ट्राच्या सर्व कार्यांमध्ये सक्रिय सहभाग देऊन संयुक्त राष्ट्राला एक सहकार्य करणं, त्याचबरोबर शांतता प्रस्थापित करण्यासाठी जागतिक अशांततेची भूमिका न स्वीकारता शांतता प्रस्थापित करण्यासाठी नेहरूंनी सातत्याने प्रयत्न केलेले असतात. त्याचबरोबरीने पारतंत्र्यात असणाऱ्या राष्ट्रांशी म्हणजेच गुलामगिरीत किंवा वसाहतवादाच्या जोखडाखाली असणाऱ्या राष्ट्रांची मुक्तता करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करणं, त्याचबरोबर जातीय भेदभाव, वर्णभेद, रंगभेद इत्यादी गोष्टींना विरोध करणं, राष्ट्रीय हिताचं संरक्षण करणं, नॅशनल इंटरेस्ट मेंटेन करणं, अशा प्रकारच्या महत्वपूर्ण धोरणांमध्ये नेहरूंनी एक आंतरराष्ट्रीय भूमिका आपल्याला बजावलेली दिसते. निशस्त्रीकरण आणि अण्वस्त्र धोरण. आपण पाहू शकतो की भारताचा अण्वस्त्र धोरणाचा कार्यक्रम हा टप्प्याटप्प्यात विकसित होत गेला, परंतु स्वातंत्र्यानंतर भारताला एक स्वतःचं सत्ता संतुलन निर्माण करण्यासाठी एक निशस्त्रीकरणाच्या ऐवजी अण्वस्त्र धोरण राबवणं गरजेचं होतं. आणि तो अण्वस्त्र धोरणाचा भाग म्हणून नेहरूंनी युद्धाच्या माध्यमातून न जाता एक युद्धसज्जता आणि युद्धाच्या भीतीतून शांतता राबवण्यावरती जास्त जोर दिला. आणि त्यावरून स्पष्ट होतं की पंडित जवाहरलाल नेहरूंनी जागतिक शांतता आणि निशस्त्रीकरणाचा पुरस्कार केलेला होता. नेहरूंची पंचशीलांची तत्व जी आहेत तर ती एक प्रकारे शांततेचा पुरस्कार करताना दिसतात. म्हणून एका मानवतावादी दृष्टिकोनातनं शांतता प्रस्थापित करण्याचे उपाय नेहरूंनी जगाला दिले, अर्थात शांतीदूत म्हणून सुद्धा नेहरूंना ओळखलं जातं. म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरूंनी निशस्त्रीकरणाचा स्वीकार केलेला पाहावयास मिळतो. संसदेमध्ये अणुऊर्जा विधेयक असेल, त्याचबरोबर त्या कार्यक्रमाला अंतिम स्वरूप देणं असेल, अशा अनेक महत्वाच्या टप्प्यांमध्ये नेहरूंनी अणु कार्यक्रमाला शांततेसाठीच्या धोरणाला अनुसरून एक विधायक दिशा देण्याचं काम केलं होतं. भाषावर प्रांतरचना हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे. सुरुवातीच्या काळामध्ये नेहरूंनी या भाषावर प्रांतरचनेला राष्ट्रीय एकात्मतेचा धोका सांगून या गोष्टीला टाळण्याचा प्रयत्न केला, परंतु देशात उद्भवलेली परिस्थिती, जनमताचा आदर या सगळ्या गोष्टीला अनुसरून नेहरूंनी टप्प्याटप्प्याने काना होईल, परंतु देशामध्ये भाषावर प्रांतरचना या निर्माण केल्या आणि त्या ठिकाणी देशामध्ये अनेक प्रकारची आव्हानं निर्माण झालेली पाहायला मिळतात. जसं की प्रादेशिक विभागता असेल,
त्यामुळे स्वतंत्र भारतासमोर भाषावर प्रांत रचना ही एक महत्त्वाची समस्या होती आणि नेहरूंनी त्यावरती अतिशय चलाकपणे वेगवेगळ्या पातळ्यांवरती आपल्याला तोडगे काढलेले दिसतात. अशा या सगळ्या विविधांगी भूमिकांमधून भारताच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये नेहरूंनी सर्वांगीण अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे. पुढील पाठामध्ये आपण राम मनोहर लोहिया यांच्याबद्दल पाहणार आहोत. धन्यवाद.